डीप्स आर्ट पॅशनच्या या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूयात लहान पक्षी जसं की शिंजीर, बुलबुल, टीट यांच्याकरता एक लहानसं बर्ड फीडर. आता इथे मी थोडंसं मऊ पडलेलं हे संत्र घेतलं आहे, ते चिरून घेऊयात. आता माझ्या डाव्या हाताच्या संत्र्याच्या बाजूला आपल्याला वाटीसारखं फीडर करायचं आहे, त्यामुळे हे संत्र आपण असं चिरून घेऊया. आता हा संत्र्याचा सगळा गर काढून घेऊया. आता ही अशी वाटी तयार झाली आहे, पाहू शकता. आता या संत्र्याच्या वाटीच्या दोन्ही बाजूंनी दोरा ओढून घेऊया. हे लहानसं फीडर बाल्कनीत, खिडकीत, तुमच्या टेरेस गार्डनमध्ये तुम्ही कुठेही लावू शकता. आता जर संत्र्याचा गर न काढता असंच दोऱ्यांनी हे फीडर अडकवलं तर ते फीडर थोडंसं जड होतं, म्हणून असा गर आपण आधीच काढून घेतला आहे. या फीडरवर बुलबुल हा पक्षी अगदी हमखास येतो. दोऱ्याची गाठ थोडी मोठी बांधायची आहे, जेणेकरून ती संत्र्यातून सुटणार नाही. पाहू शकता आपला दोरा बांधून झालाय. आता यात आपण आपला संत्र्याचा काढून ठेवलेला गर घालूया. यात तुम्ही संत्र्याच्या गराऐवजी थोडे तांदूळ किंवा राळ पण पक्ष्यांसाठी ठेवू शकता. आता हे आपलं असं पहिलं संत्र्यापासूनचं लहान पक्ष्यांसाठीचं फीडर तयार झालं आहे. आता हा जो संत्र्याचा स्लाइस आपण चिरून ठेवला होता तो आपण तसाच अडकवणार आहोत, फक्त दोन्ही बाजूंनी दोरावून त्याला अडकवणार आहोत. विशेष करून फुलपाखरांसाठी आपण या प्रकारचं फीडर तयार करतोय. पाहू शकता दोरा बांधून झालाय आणि हे दुसरं फीडर पण तयार आहे. आता आपण हे वरती टेरेस गार्डनवर झाडाला अडकवूया. आता ही दोन्ही फीडर्स अगदी लहान आकाराची असल्यामुळे अगदी छोटे जे पक्षी असतात जसं की टीट, बुलबुल, शिंजीर हे या फीडरवर हमखास हजेरी लावतात. फुलपाखरंसुद्धा नक्की येतात. आता ही दोन्ही फीडर्स मी अशा पद्धतीने झाडाला अडकवली आहेत. बियांच्या प्रसाराकरता किंवा परागीभवनाकरता आपल्या बागेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी किंवा फुलपाखरं येणं अगदी महत्त्वाचं. आणि ज्या बागेत पक्षी फुलपाखरं बागडतात तीच बाग कायम हस्ती खेळती राहते. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.